नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील आणि पाठीमागील मुंड्याला जो घोळ येतो चुन्या येतात तर त्यासाठी आपण मुंड्याचं मार्किंग कसं करायचं आहे तर हे आपण डीप नेकमध्ये पाहणार आहे आणि त्यानुसार गळ्याचा जो आपण मुंडा घेऱ्याला पॉईंट देतो तो किती इंचावरती द्यायचा आणि कमी गळा असेल तेव्हा तो मुंडा घेऱ्याचा जो पॉईंट घेतो आपण तिरका तो किती इंचावरती घ्यायचा हे पाहायचं आहे तर डिटेलमध्ये आपण सर्व पाहणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल आज आपण अडतीस साईजचं बॅक पार्ट कटिंग करणार आहे तर या इथे पहा मी साडे तेरा उंची घेतलेली आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती या इथे मी असा पेपर कट करून घेतलेला आहे तर आपण जेव्हा डीप नेक अडतीस इंच घेतो त्यावेळेस शोल्डर आपण साडेपाच इंच घेतो तर या इथे मी साडेपाच इंच घेतलं इथेही मी साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा मी सहा इंच घेणार आहे तर सहा इंच घेतला पा आहे उंची इथून आपण एक मुंडेची उंचीचं मार्किंग करून घेऊया रे गोडून परत इथून आपल्याला हे असं मार्किंग करायचं आहे आता हे आपण जसं नेहमीप्रमाणे बॅक पार्ट ड्रॉ करतो त्याप्रमाणे करायचं आहे आठ इंच या इथे कंबर एक इंच आपण या इथे टक्सासाठी घेणार आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथं साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग येणार आहे आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर आता या इथे पहा याचा मध्य करायचा आहे तीन इंच मध्य येतो तर इथे पाऊन इंच घ्यायचं आहे याप्रमाणे मार्किंग केलं मुंड्याला की घोळे येत नाही आता हे जे मी मार्किंग दाखवणार आहे तुम्हाला हे डीप नोका डीप नेकनुसार असणार आहे तर आता जेव्हा आपण डीपनेकमध्ये पुढच्या मुंड्याला मार्किंग करतो त्यावेळेस पाऊन इंच घेतो आणि पाठीमागच्या मुंड्याला घेतो त्यावेळेस सव्वा इंच घेतो आता हे मी आठच्या पुढे जे गळे आहेत त्यासाठी सव्वा इंच मी मुंड्याचा पॉईंट घेतलेला आहे पण आठच्या आतमध्ये जे गळे असतील आठच्या आतमध्ये म्हणजे सहा सात पाच हे जे गळे असतात त्यांसाठी आपण इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि तीन साडेतीन चारपर्यंत बोटनेकमध्ये येतात तर त्याचं जे ड्राफ्टिंग आहे ते वेगळं असतं तर मी डीप नेकीमध्ये इथे सव्वा इंचावरती पॉईंट घेणार आहे आणि जेव्हा कमी गळा असेल तेव्हा इथं मी दीड इंचावरती घेणार आहे आणि आपण हा जो पाऊन इंचाचा पॉईंट दिलेला आहे जो पुढच्या भागासाठी आहे तो एक इंचावरती घ्यायचा जेव्हा कमी गळा असेल आठपासून पुढे जे गळे आहेत त्यासाठी आपल्याला याप्रमाणे या इथे या मार्किंग करायचं आहे आणि इथे हे, हे पाऊन इंच आतमध्ये घ्यायचं आहे इथे मी अर्धा इंच डाऊन करणार आहे आणि अगदी गोल असा आकार आला पाहिजे या पद्धतीनेच आपल्याला या इथे मार्किंग करायचं आहे तुम्ही या इथे पहा हा जर पॉईंट घेतला नाही तर तुम्ही डायरेक्ट असं असाही आकार देऊ शकत नाही कारण इथं जे कपडा शिल्लक राहतो त्यामुळेही फुगा येतो तर आपल्याला आकार देताना असा आतून या रेषेपासून असा आतून द्यायचा आहे पहा या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता आ आता हा मी या इथे या पॉईंटवरती नेऊन जोडला आता इथेच आकार पहा किती छान असा आलेला आहे जेव्हा तुम्ही हा पॉईंट असा बाहेरून द्याल इथे तुम्ही दीड इंच घेतलं तर हा आकार जेव्हा तुम्ही असा बाहेरून द्याल त्यावेळेस फुगा येणार आहे आणि हा कपडा आहे तो गोळा होणार आणि तिथे घोळ येणार आहे त्यासाठी पहा इथेही तुम्ही जास्त असं पसरून नाही घ्यायचं इथे थोडंसं अर्धा इंच असं स्ट्रेट यायचं आणि मगच आपल्याला या इथे पहा या पद्धतीने गो गोल असा मुंडा आकून घ्यायचं आहे आता या इथेही मी पहा इथंपर्यंत नेलं या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटपासून परत आपल्याला इथे असं जायचं आहे कधी कधी आपल्याला मुंड्याला गोल आकार येण्यासाठी पॉईंटच्या आतमध्ये सुद्धा आकार घ्यावा लागतो तर घ्यावा लागला तरी चालेल पण तो आकार तुम्ही एकदम असा गोल आला पाहिजे या पद्धतीनेच मुंड्याला तुम्ही ड्रॉ करायचा आहे म्हणजे मुंड्याला घेर जो आहे तो व्यवस्थित गोल द्यायचा आहे तर तुम्हाला समजलंच असेल मला या इथे तुम्हाला काय सांगायचं आहे असा लांबून आकार अजिबात द्यायचा नाही जेवढा तुम्ही लांबून असा आकार द्याल तेवढा तुमच्या ब्लाउजला जास्त घोळ येणार आहे आता इथे पहा तुम्हाला या इथे पुढच्या आता हा झाला पाठीमागचा मुंडा आता पुढच्या मुंड्याला ही इथे चुन्या येतात तर हा मी या इथे पावन इंच घेतलं आणि पहा या इथे मी पाव इंच घेणार आहे फक्त दोन रेषा मी तुम्हाला सांगते ए बघा हा मी चा पॉईंट इथे ठेवला आणि हे दोन रेषा जर तुम्हाला असाच आकार जमत नसेल तर पहा या पद्धतीने पट्टी ठेवायची आणि हा जो पॉइंट आहे त्यावरती रेगोडून घ्यायची आणि आता आपण हा आकार कसा द्यायचा पहा इथून या पॉइंटला पहा इथून या पॉईंटला आणि हा पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे तो या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे म्हणजे हा पण आपला जो, जो आकार आहे तो एकदम गोल असा आला पाहिजे नाहीतर आकार बिघडला तर मुंड्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येतो तर पहा मी या इथे थोडं असं खाली नेलेलं आहे इथे आणि आकार दिलेला आहे आणि इथे पण मी पाविंचं घेतलेलं आहे आणि आकार दिलेला आहे हे झालं आता पहा गळ्याला आकार देताना काय करायचं या इथे तुम्ही आता ही अडतीस साईज आहे तर मी या इथे अडतीस अडतीससाठी अडीच इंच घेतलं गळा दहा आहे समजा तर साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं तर आता इथे मी अडीच घेतलेलं आहे जर तुम्ही इथे दोन इंच घेतलंच मी तुम्हाला आधी दोन इंच घेऊन दाखवते दोन इंच घेतलं आता मी कधीकधी कधी इथे अडीच इंच घेते तर पाव इंच फरक असला तरी चालेल पण तर तर आता पहा तिथे वरती दोन इंच आणि इथे साडेतीन इंच तीन इंच केलं तरीही तुमचा या इथे घोळ येणार आहे हा कपडा गळा असा पसरल्यानंतर इथे मुंड्यामध्ये गोळा होतो आणि ब्लाऊज चुकतो आता इथे पहा वरती मी दोन घेतलं तर इथे मी तीन इंच घेतलं आणि तुम्ही या पद्धतीने गळा घेतला तरीही हा जेव्हा गळा पसरतो त्यावेळेस प्रॉब्लेम होतो त्यामुळे काय करायचं आहे इथे या पद्धतीने इथे अडीच घेतलं तर इथे पावणे तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे जास्त हे तिरकं होत नाही आणि हे तिरकं झाल्यामुळे इथला कपडा जो आहे तो इथे गोळा होतो आणि हा जो घेर आहे तो असा गोळा होतो या इथे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे अडीच घेतलेला आहे तर इथे पावणे तीन इंच किंवा अर्धा इंच वाढवलं तर चालेल इथे अडीच घेतलं तर इथे तीन इंच घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही तीन साडेतीन आता इथे वर मी अडीच घेतलं तर तुम्ही साडेतीन पावणे चार असं घ्यायचं नाही एवढा एवढं या इथे थोडा फरक करायचा आहे तर पहा मी या इथे अडीच इंच घेतलेलं आहे हे मार्किंग आता अडतीससाठी तर इथे हे तीन घ्यायचं आहे आणि परत हा गळा जो आहे तो असा व्यवस्थित ड्रॉ करून हा गळ्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे ही जी रेश आहे इथे जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे तो घ्यायचा नाही इथे जर तुम्हाला जास्त ब्रॉड केलं इथे जर तुम्ही जरा ब्रॉड केलं तर त्यावेळेस तुम्हाला इथेही थोडी पाव इंचाने गळ्याची रुंदी वाढवायची आहे आणि इथे मी थोडंसं पाव इंच फक्त या इथे डाऊन करणार आहे गळा तर हे तुम्हाला समजलंच असेल म्हणजे पहा मला सा माझा सांगायचं काय उद्देश आहे इथे आणि इथे फक्त अर्धा इंचा फरकच तेवढाच फरक, फरक पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर ब्लाउज जेव्हा पसरतो त्यावेळेस इथे मुंडा गोळा होतो या इथे मी साडेचार इंच घेतलं आणि टक्सही मी साडेचार इंच घेते या इथे मी अशा पद्धतीने टक्स घेतला दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच याप्रमाणे टक्स घ्यायचा आहे घेतल्यानंतर इथे पहा अर्धा इंच वरती जायचं आहे आणि आपल्याला या इथे असं कट करायचं आहे म्हणजे ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमचा पाठीमागील मुंड्याचा घोळ आणि हा पुढील मुंड्याचा घोळ जो आहे तो दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व झाले परत नेकमुळे सुद्धा तुमचा इथं प्रॉब्लेम येऊ शकतो परत हा जो टक्स आहे तोही तुम्ही नाही घेतला म्हणजे टक्सपासून हे तिरकं जर नाही कट केलं तरीही प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने डीप नेकचा गळा कट करायचा आहे डीपनेक ब्लाउज या पद्धतीने कट करायचे आहेत इथेही डाऊन करायचं आहे पहा हा एक इथेले आकार हे दोन इथे तीन हे गळारुंदीचं चार आणि इथे हे हा पाच हे जे पाच पॉईंट आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत डीपनेकचं ब्लाऊज कटिंग करताना तर हे मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद